मुस्लिमांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज रांगे पाटील यांनी केली आहे. तर सरकारनं अनुपालन बिल आणावं असं आता सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह, एक नाही दोन नाही चार दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया ही मागणी. पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं, मग ती एक आरक्षण द्यायचं संपलं, मग दुसरं आणायचं, असं कसं चालेल? केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना 10 वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं? इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे. सरकारनं अनुपालन बिल आणावं असं आता सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह, एक नाही दोन नाही चार दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया ही मागणी. पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं, मग ती एक आरक्षण द्यायचं संपलं, मग दुसरं आणायचं, असं कसं चालेल? केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना 10 वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं? इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.